मोहपाडा तलावाच्या सुशोभीकरणासाठी उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून गार्डन व ओपन जिमसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर काम अंतिम टप्प्यात आले आहे. गार्डनसाठी बांधण्यात आलेल्या कॉम्पाऊंडचे लोखंडे अँगल कुणीतरी समाजकंटकांनी वाकून नुकसान केले आहे. याबाबत गार्डनचे काम घेतलेल्या ठेकेदार शरद शिर्के यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहपाडा परिसरातील नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारचे गार्डन व्हावे, त्यांना आपल्या कुटुंबासह त्या गार्डनमध्ये चांगल्या प्रकारे वेळ घालवता यावा, आमदार निधीतून गार्डन मंजूर करण्यात आले आहे. तसेच तरुण व सर्वच वयोगटातील नागरिकांना आपले स्वास्थ्य उत्तम राखता यावे यासाठी लाखो रुपयांचे ओपन जिम मंजूर करण्यात आले आहे. या दोन्ही विकास कामांमुळे मोहपाडा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. परंतु काही समाजकंटकांना ही विकास कामे न पाहिल्याने त्यांनी गार्डन कंपाऊंडसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगल वाकून नुकसान केले आहे. सदर बाब भाजपचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांना सदर ठेकेदाराने सांगितले व रसायनी पोलीस ठाण्यात नुकसान करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नमस्कार, मी सचिन रामदास तांडेल, माजी सरपंच, वासंबे जिल्हा परिषद अध्यक्ष भाजप. आमदार महेश बालदी यांनी मोहपाडा तलाव शेजारी सुशोभीकरण व ओपन जिम याकरिता जवळजवळ 40 लाख निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे व 80% काम जवळजवळ तो पूर्णत्वास आलेला आहे. पण काही समाजघटकांनी रात्रीच्या सुमारास त्यातील 50 अँगल वाकून तिथे नुकसान केलेलं आहे व असा चुकीचा कृत्य केलेला आहे. तर यासाठी आम्ही पोलीस कंप्लेंट देखील केलेली आहे. पण माझं एकच विनंती आहे की ह्या समाजकंटकांना व त्यांच्या नेत्यांना का तुम्ही हे असं विकास कामांना अडथळा करून व विकास कामांचा नुकसान करून तुम्ही यामध्ये काही साध्य करू शकत नाही. तुम्हाला जे काय आहे ते तुम्ही दुसऱ्या मार्गाने तुम्ही तुमचं हे करायचा प्रयत्न करा. हे असं नुकसान करून कोणाचं भलं होत नाही. तर माझी हीच विनंती आहे, ह्याच्या पुढे हे असं नुकसान करू नये.